निवडणुका जवळ आले असताना धनगर समाजाचा मुद्दा आता पेटलेला आहे त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात जाहीर केलं. पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्यावेळेस धनगड आणि धनगर एकच असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तिसऱ्या सूचीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, ती भूमिका राज्य सरकारची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. आदिवासी आरक्षणाला न लावता धनगरांना आरक्षण द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. आदिवासींना ज्या गोष्टी मिळतात त्या सर्व गोष्टी धनगर समाजाला हव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे असंही ते म्हणाले. धनगर समाजाची आरक्षणाच्या संबंधीची जी मागणी आहे ती योग्य आहे, आमचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिसऱ्या सूचीला पाठिंबा नाही. जी पहिली सूची आहे त्याच्यामध्ये आदिवासींच्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या आदिवासींच्या ठेवा, त्याला क्रमांक 1 द्या आणि क्रमांक 2 धनगर समाजासाठी ठेवा. आणि याच प्रश्नावर आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी बातचीत केली, ते काय म्हणाले पाहूया. आदरणीय पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत, शाहू फुले आंबेडकरला मानणारे पुरोगामी नेतृत्व आहे. तर 1950 साली पवारसाहेब धनगर समाज ST मध्ये असताना कुठल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना ओबीसीत टाकलं, आपल्या काळात धनगरांना NTत टाकलं. आमची मूळ मागणी ट्रायबलची असताना, शेड्यूल ट्राईबची असताना, आणि तुमचं सरकार होतं साहेब 67 वर्षात, फक्त अटलजीचं 4.5 वर्ष सरकार सोडलं तर आपलंच काँग्रेसचं सरकार होतं. आपला वर पंतप्रधान होता, आपण केंद्रात कॅबिनेट मिनिस्टर होता. नंतरची गोष्ट की ज्यावेळेस ते माड्यातून पवारसाहेब वर आले माझ्या विरोधात, त्यावेळी देखील पवारसाहेबांनी त्यांच्या प्रियांबरमध्ये लिहिलं होतं की धनगर समाजाला आदिवासी सवलत दिली जाईल. एका बाजूनं सवलत दिली जाईल म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याच लेफ्ट ला सांगायचं विरोध करा म्हणून. करणी आणि कथनीमध्ये फरक आहे पवारसाहेबांच्या. परवा 3 दिवसापूर्वी असेंब्लीमध्ये कॅबिनेटमध्ये ठराव पास झाला की धनगरांना तिसरी सूची होईल, त्यावेळेस माननीय चीफ मिनिस्टर पृथ्वीराज चव्हाण म्हणले की मी पवारसाहेबांशी आणि अजितदादाशी सल्लामसलत करून तिसऱ्या सूचीचं मी घोंगडं मी देण्याचा प्रयत्न करतोय. आमचं म्हणणं आहे की त्यांनी आता बाबांना किंवा काँग्रेसला पिंजऱ्यात उभा करावं आम्हाला काही घेणं देणं नाही. बाबा बी तेच करतात, कारण बाबाला काँग्रेसच्या आदिवासी लोकांचं जपायचं आहे. आणि पवारसाहेबांनी त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं पृथ्वीराज चव्हाणांना की आमचा विरोध आहे, त्याला थर्ड सूची आम्हाला नको आहे, की बाबा त्या समाजाला ST ची सवलत प्रवर्गात टाकण्यासाठी आपण मोदी साहेबांना शिफारस करूया. ST गेल्यानंतर हात करायची वृत्ती बरोबर नाही. या समाजाला भोळा बाबडा समाज आहे, नेतृत्वहीन समाज आहे, त्या समाजाला कुणीही हाकायचं ही प्रवृत्ती माननीय पवारसाहेब माननीय पृथ्वीराज बाबा करतात. आता काल आम्ही आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र चक्का जाम झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यावर, राष्ट्रवादीच्या धनगर समाजातल्या कार्यकर्त्यावर आबाच्या पोलिसांनी नको नको त्या केसेस टाकलेल्या आहेत. आमचं म्हणणं आहे गृहमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला त्या 4-5 दिवसाच्या केसेस सर्व काढण्याचा प्रयत्न करा. आम्ही न्यायिक मागणी करतोय. आम्ही कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाही. बरोबर. हा समाज खरा असताना देखील त्यांच्यावर केसेस टाकून आंदोलन चिरण्याचा प्रयत्न करतात, पण आंदोलन चिरळलं जाणार नाही. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर इतर बातम्यांसह भेटू.